नमस्कार, मी शब्द सखी डॉक्टर संगीता गोडबोले कल्याण. बाकी बाब अर्थात बाभ बोरकर. आज बाकी बाब असते तर 119 वर्षांचे झाले असते. हे झालं त्यांचं बायोलॉजिकल एज. त्यांच्या कवितातून तर ते असताना जसे चिरतरुण होते तसेच आजही आहेत, कारण त्यांच्या कलाकृतींना अमरत्वाचे आणि चिरतारुण्याचे वरदान आहे. ज्ञानोबा तुकारामांइतकेच गोमंतकीय लोकसंस्कृती आणि युरोपातील लॅटिन तसेच स्पॅनिश संस्कृतीचे त्यांच्या कवितेवर संस्कार असल्याने त्यात अनंत विविधता आहे. निसर्ग कविता, ललितलेखन, अनुवाद अशा विविध अंगांनी केलेल्या लेखनाने मराठी भाषेचं साहित्य अधिक समृद्ध करण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं यात शंकाच नाही. शाळेत असताना गडद निळे जलद जलद भरून आले या कवितेतून निसर्गाची ढग भरून आल्यापासून ते कोसळेपर्यंतच्या अवस्थांतराच्या यथार्थ वर्णनातून बाभ भेटले आणि मग हळूहळू मनावर पसरतच राहिले. मृगाच्या प्रत्येक पहिल्या पावसाबरोबर पुन्हा पुन्हा भेटत राहिले. आम्हीही तारुण्यात पाऊल ठेवलं, निजपानी रमलाची रात्र उमजू लागली. पुढे जाऊन त्यांच्या बांगडीतून उमटणाऱ्या किणकिणाटातून भारतीय स्त्री जीवनातले असंख्य सूर भावू लागले. मानवतेचा वेध घेणारं जीवन त्यांना कळले हो वाचण्याची आंतरिक उर्मी अस्वस्थ करू लागली. समुद्र होवोनी चंद्रलेखावा, समुद्र होवोनी चंद्रलेखावा, चंदन होवोनी अग्निभोगावा, चंदन होवोनी अग्निभोगावा म्हणत त्यांनी सांगितलेलं जीवनाला सामोरं जाण्याचं तत्वज्ञान सहज सोप्या भाषेत कळू लागलं. आयुष्यातले प्रश्न सोडवताना खचून न जाता जळण्यातही सुख आहे ज्वाला तुनी फुलण्याचे या त्यांच्या ओळी नेहमीच धीर देत राहिल्या आणि जगण्याचा एक नवा दृष्टिकोन देत राहिल्या. आणि एक दिवस जपानी रमला 35 वर्षानंतर पुन्हा एकदा हिप्पीण होऊन आली तिच्या आठवणींसकट. ढासळलेल्या बुरुजावरत कोसळती लाटा असं म्हणत तिच्या उरातलं दुःख त्रास देत राहिलं. असुनी सौंदर्य देही ती स्वतःत नाही, असुनी सौंदर्य देही ती स्वतःत नाही, चांदण्यातही तुडुंब होर पळे दाही या ओळी कैपाट सोडेनात. मराठीतच नव्हे तर इंग्रजी, पोर्तुगीज आणि गोवेनीज मध्येही त्यांच्या संचारानं माझं मन अचंबित होत राहिलं. आणि मग बाकी बाब आमची ही मनं त्यांच्या कवितेसारखीच चिरतरुण करून गेले. अविरत तारुण्याच्या ओंजळी उधळत राहिले त्यांच्या काव्यातून. धन्यवाद.